हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोल ऑफ इमेज टॅग, म्हणजे रोल ऑफ इमेजेस, इमेजचा वेब पेजमध्ये काय उपयोग आहे. उपयोग काय आहे असं विचारण्यापेक्षा किती उपयोग आहे हे आपल्यालाच माहिती आहे. इमेजेस आर सो अट्रॅक्टिव्ह अँड सो इंटरॅक्टिव्ह. इंटरॅक्टिव्ह म्हणजेच काय तर इमेज हे जास्त बोलतात, इमेज हे आपल्याला जास्तीत जास्त माहिती देतात, कदाचित टेक्स्ट्युअल माहितीपेक्षाही जास्त. तर इमेज टॅग वापरल्यामुळे किंवा इमेजेसचा वापर वेब पेजेसमध्ये केल्यामुळे इमेजेस ह्या इफेक्टिव्ह पद्धतीने माहिती देतात, वेब पेजला अजून जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह बनवतात. तर इमेज ही वेब पेजमध्ये कशी ॲड करायची हे बघण्यासाठी आपल्याला कोडिंग करावे लागेल. चला नोटपॅडमध्ये येऊया. तुम्ही अजून वेगवेगळे टेक्स्ट एडिटर वापरू शकता, जसं की नोटपॅड प्लस प्लस, वर्डपॅड वगैरे वगैरे. चला इथे आपण कोडिंगला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे HTMLची सुरुवात HTML टॅगनेच होत असते. त्यानंतर हेड टॅग वापरायचा आहे आणि हेडमध्ये टायटल टॅग, टायटल म्हणजे वेब पेजचं टायटल. इथे आपल्याला नाव द्यायचं आहे इमेज, कारण इमेजच आपला दाखवायची आहे ती, त्यामुळे टायटल क्लोज करूयात. आणि त्यानंतर हेड टॅग क्लोज केलेला आहे. आणि इथे महत्त्वाचा टॅग म्हणजे बॉडी टॅग. बॉडीमध्येच मेन डिझायनिंग एरिया आहे आणि इथे आता आपल्याला वापरायचं आहे इमेज. इमेज घेण्यासाठी IMG नावाचा टॅग आहे. IMG स्टँड्स फॉर इमेज. आता जी इमेज तुम्हाला दाखवायची आहे सगळ्यात पहिल्यांदा, ती इमेज तुमच्या फोल्डरमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. तर आधी आपण ती इमेज आपल्या फोल्डरमध्ये कॉपी करून घेऊयात, ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आपण एक इमेज कॉपी करून घेतलेली आहे आपल्या फोल्डरमध्ये. आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, इथे नोटपॅडमध्ये यायचं आणि नोटपॅडमध्ये IMG टॅगमध्ये ह्या इमेजचा आपल्याला रेफरन्स द्यावा लागेल, ॲड्रेस द्यावा लागेल, पत्ता सांगायला लागेल. मग आता इथे ऑप्शन कोणता आहे, SRC. SRC म्हणजे सोर्स, ठीक आहे, सोर्स म्हणजेच पत्ता. तर इथे फोल्डरमध्ये पुन्हा वापस या आणि इथे जे कोणतं जी कोणती इमेज आहे इथे तुम्ही बघू शकता, त्या इमेजवर राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीज येतील आणि प्रॉपर्टीमध्ये जाऊन किंवा रिनेम केलं तरीसुद्धा चालतं आहे. आणि रिनेममधून तुम्हाला ह्या इमेजचं नाव कॉपी करायचं आहे. इथे बघू शकता हे नाव आहे, याला कॉपी केलेलं आहे मी आणि हे क्लोज करत आहे. नाव घेतल्यानंतर इथे फक्त फॉर्मॅट लक्षात घ्या, JPG फॉर्मॅट आहे, कोडिंगमध्ये टाकावाच लागेल. इथे बघा नोटपॅडमध्ये पुन्हा वापस आलेलो आहोत आपण. इथे नाव पेस्ट केलेलं आहे आणि शेवटी .jpg टाकायला विसरायचं नाही. ब्रॅकेट क्लोज केलेली आहे. आता ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर इथे आपण बॉडी टॅग क्लोज करून घेऊयात. त्यानंतर HTML टॅगसुद्धा क्लोज करावा लागेल. आणि आता फाईल मेनूमध्ये जायचे, सेव्ह बटन दाबल्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन, तुमचं फोल्डर तयार करावं लागेल, त्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं. इथे बघू शकता डॉक्युमेंटमध्ये WPD नावाचं फोल्डर ऑलरेडी बनवलेलं आहे. इथे फाईल नेम मला द्यायचं आहे, मी इथे टाकतो IMG टॅग. .html टाकायला विसरायचं नाहीये. ऑल फाईल्स, त्यानंतर UTF-8 इनकोडिंग आणि सेव्हचं बटन दाबल्यानंतर इथे फोल्डरमध्ये येऊन तुम्ही खाली चेक करायचं आहे. फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ती फाईल सेव्ह झालेली आहे. इथे बघू शकता IMG टॅग HTML पेज तयार आहे. यावर डबल क्लिक करा किंवा एंटरचं बटन दाबा. एंटरचं बटन दाबल्यानंतर तुमच्या समोर वेब ब्राउझरमध्ये ह्या वेब पेजचा आउटपुट आपल्या समोर दिसेल. इमेज आपल्याला वेब पेजमध्ये ॲड झालेली दिसेल. येस, यू कॅन सी हिअर इमेज इज ऑलरेडी ॲडेड हिअर. आता ही इमेज ही आपल्याला दिसत जास्त पूर्ण दिसत नाही, कारण ही मोठी इमेज आहे. तर या इमेजला आपल्याला रिसाईजसुद्धा करता येतं. तर इथे नोटपॅडमध्ये यायचं आहे. नोटपॅडमध्ये आल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ह्या डबल कोटेशनच्या नंतर, म्हणजे SRC ऑप्शनच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे विड्थ, ठीक आहे. विड्थ आपण टाकूयात कदाचित, ठीक आहे, चला इथे 500 घेतली तर ओके येऊन जाईल, चालेल. त्यानंतर HEIGST हाईट आपल्याला घ्यायची आहे. हाईट आपण थोडीशी कमी घेऊयात, आपण 300 घेऊयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसून जाईल. आणि त्यानंतर ह्याचा इफेक्ट आपण आधी चेक करूयात. इथे बघा फाईल मेनूमध्ये जायचे, पुन्हा एकदा सेव्ह बटन, आणि इकडे वेब ब्राउझरवर आल्यानंतर रिफ्रेशचं बटन दाबायला विसरू नका. रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही बघू शकता इमेज ही रिसाईज झालेली आहे. थोडीशी विड्थ जास्त वाटत आहे, त्यामुळे विड्थला तुम्ही एकदा रिसाईज करून घेऊ शकता. 300 करत आहे, सेव्ह बटन दाबल्यानंतर रिफ्रेश करत आहे. इथे बघा व्यवस्थित पद्धतीने इमेज आपल्यासमोर आलेली आहे. आता या इमेजला बॉर्डर दिसत नाही आहे, बरोबर आहे. मग बॉर्डरसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. इथे कोडिंगमध्ये सगळ्यात शेवटी BORDER बॉर्डर टाकल्यानंतर बॉर्डरची साईज आपल्याला सांगावी लागेल. 5 सांगूयात आपण.
याला सेव करायला विसरू नका। सेव केल्यानंतर ब्राउजर मध्ये यायचे, रिफ्रेश करायचे आणि ऍज यू कॅन सी हियर बॉर्डर इज ऍडेड। बॉर्डर ऍड केल्यानंतर इमेज अजून छान दिसत आहे। त्यानंतर इथे बघा, माऊसचं कर्सर मी या इमेजवर नेल्यानंतर काहीही दिसत नाही। जनरली आपल्याला दिसतं, बघा कसं इथं आता मी यावर नेला कर्सर की इथे आपोआप माहिती येत असते, बरोबर आहे? ही माहिती येते। तर अशाच पद्धतीची माहिती कुठली तरी इमेजबद्दल जी तुम्ही द्याल ती इथे यायला पाहिजे। आता हा ऑप्शन बऱ्याच वेळेला काम करत नाही आहे, मी याआधी करून बघितलं, पण इथे ऑप्शन हा काम करतोय का नाही ते आपण बघूयात। ऑप्शनचं नाव आहे अल्ट आणि अल्टमध्ये लिहूयात आपण इथे लिहूयात हिंदवी स्वराज्य, ठीक आहे? किंवा नुसतं हिंदवी टाकलं तरी काही हरकत नाही। आणि इथे फाईलमध्ये जाऊयात।